हॅलो स्टुडंट्स, घरातचं लेक्चर मध्ये मी काय दाखवणार आहे तर लॉकडाऊन चालू आहे, मुलं कंटाळली आहेत, आई पप्पांना कळत नाही की यांना काय आपण ऍक्टिव्हिटीज देऊया. तर घरी अवेलेबल असणाऱ्या वस्तूंपासून त्यांना आपण थोड्याशा ऍक्टिव्हिटीज देऊया, म्हणजे ते बिझी राहतील आणि एज्युकेशन वाईज पण त्यांना त्याचा उपयोग होईल. बरोबर, म्हणजे राईट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड तुम्ही टेन्थ स्टँडर्ड पर्यंत कोणालाही ऍक्टिव्हिटी देऊ शकता. ओके, बरं, लागणार का ऍक्टिव्हिटीसाठी? ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला हे टूथपिक्स लागणार आहेत. बरं, टूथपिक्स सगळ्यांकडे अवेलेबल बऱ्यापैकी असतात, नसतील तर काय त्याला ऑप्शन आहे, हिराच्या काड्या आहेत त्या वापरा, किंवा मग मॅचस्टिक असेल, म्हणजे आपल्या ज्या काड्या असतात आणि काड्यापेटी असतील त्याचे जे त्या वापरू शकताय तुम्ही. आणि काय लागणार आहे त्याच्याबरोबर? आपल्याला ही सायकलची वाल्व ट्यूब लागणार आहे. हे मी लॉकडाऊनच्या अगोदर माझ्याकडे ह्या अवेलेबल असतात वस्तू, त्याच्यामुळे माझ्याकडे ही सायकलची वाल्व ट्यूब होती, त्या अशा छोट्या छोट्या आपल्याला कट करायच्या. बरं, जर सायकल वॅल्व ट्यूब नाही आता तर काय करणार आहे? लॉकडाऊन चालू असल्यामुळे समजा मिळाल्या नाही तर तुम्ही घरात असणारं जे आपले कणिक, म्हणजे पीठ, आपण जी चपाती मळतो जे पीठ असतं, ते छोटे छोटे गोळे करून तुम्ही ते जॉईंट म्हणून दोन जे आपले बॅचस्टिक्स किंवा मग टूथपिक्स असतील त्या जर जॉईंट करण्यासाठी तुम्ही तिथे काय वापरू शकता, मुलांना देऊ शकता. काय करायचं आहे काय आपल्याला? तर मुलांना आपल्याला जॉमेट्रिकल शेप्स, मी ते म्हटलं की जॉमेट्रिकल शेप्स आपल्याला त्यांना समजवायच्या, त्यांना करायला लावायच्या. एक ऍक्टिव्हिटी आहे ते स्वतः करायला हव्यात त्यांनी. तर मी अगदी सोपं काय केलं, मी ह्या टूथपिकला एक सायकलची वाकट्यूब लागली, अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या लावून घेतल्या आहेत, तीन चार तुम्ही लावून घ्या. आता काय करायचं आहे, मी असं हे जॉईन केलं, ही बघा अशा पद्धतीने हे जॉईन करायचं. तुम्ही लगेच त्यांना दाखवू शकता की व्हॉट इज दिस, हे काय आहे, हा एक ॲक्यूट अँगल आहे म्हणजे लघुकोन आहे, हा एक राईट अँगल आहे म्हणजे काटकोन आहे, हा एक ऑब्ट्यूज अँगल आहे म्हणजे काय आहे, हा विशालकोन आहे. तुमच्याकडे जॉमेट्रिकल बॉक्स असेल तर तुम्ही विथ द हेल्प ऑफ अ प्रोट्रॅक्टर तुम्ही त्याला जो कोन मापक आहे त्याने तुम्ही त्याला शिकवू शकताय. ओके, आता काय मला त्याला ट्रायंगल दाखवायचं, असेच मी तीन एकत्र जोडले, हे बघा अशा पद्धतीने. अँड व्हॉट आय एम गोईंग टू गेट इज अ ट्रायंगल. मला त्यांना हे सांगता येईल की हे काय, दिस इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल, किंवा ज्याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो, त्याला थ्री अँगल्स असतात, थ्री साईड्स असतात, थ्री वर्टायसेस असतात, हे तुम्ही त्याला दाखवू शकता. परत हे सांगू शकता की दिस इज द स्ट्रॉंगेस्ट फिगर, त्याला तो बेंड करायला झाला, इट इज नॉट गोईंग टू बेंड, सो दिस इज अ स्ट्रॉंगेस्ट फिगर. बरं, अजून एक मी ह्याला जॉईंट दिला तर काय तयार होणार आहे? तर इथे जे तयार होणार आहे ते आहे एक. बरं, काय होणार त्याला विचारायचं, बरं काय होणार आहे रे बाळा, पुढच्या इयत्तेतला असेल तर तो सांगेल, जर खालच्या इयत्तेतला असेल, लहान असेल त्याला तुम्ही समजवू शकता, ही बघ एक चार बाजू असणारी आकृती आहे, सगळ्या साईड्स इक्वल आहेत का, मोजायला सांगा. त्याला मोजायला येत नसेल तर अंदाजे त्याला सांगा की आहेत का रे सेम, हा एक स्क्वेअर आहे, हा थोडासा बेंड केला, हा रुंबस झाला, समभुज त्रिकोण झाला, बघा जस्ट इट्स मूव्हिंग. ओके, आता आम्ही काय करणार आहे बघा, एक ट्रायंगलमध्येच आपण बघितलं, तर ट्रायंगल मगाचा जो एक ट्रायंगल होता तो आपण इक्विलॅटरल दाखवला, बरोबर आहे का, असा हा अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर हा त्याला एक आयसोसिलस ट्रायंगल म्हणजे एक समद्विभुज त्रिकोण आणि त्याच पद्धतीने एक समभुज त्रिकोण हे त्याला तुम्ही बनवायला सांगू शकताय, आणि जेणेकरून त्याला त्याचा अर्थ कळेल की हा बाबा हे काय हे काय. ओके, अशाच पद्धतीने तुम्ही त्याला पॅरलल लाईनचं एक कन्सेप्ट, जर दहावीचं असेल त्याला पॅरलल लाईनचं कन्सेप्ट तुम्ही सांगू शकताय. ओके, त्याच्यामध्येच तुम्ही जर तो परपेंडिक्युलर म्हणजे काय, अल्टिट्यूड म्हणजे काय ते दाखवू शकताय, इकडे त्याला डायगोनल म्हणजे काय ते दाखवू शकताय. पुढच्या इयत्तेतले काही विद्यार्थी असतील तर त्यांना नक्कीच तुम्ही पुढच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी हे थ्री डी फिगर्स केलेले आहेत तशाच पद्धतीने, इथे मी त्यांना अशा पद्धतीने तुम्ही पिरॅमिड किंवा प्रिझम काय आहे ते दाखवू शकताय, थ्री डायमेन्शनल ज्योमेट्री म्हणजे काय हे त्यांना समजू शकतं. इथे मी एक हेक्सागोनल प्रिझम बनवलेला आहे, हा बघा, हा तुम्ही त्यांना बनवून दाखवू शकताय, त्यांना बनवायला सांगा. हा एक पेंटागोनल प्रिझम आहे, तो त्यांना बनवायला सांगा. पर ह्याच्यासाठी तुम्हाला एक टी जॉईंट लागतो, तो कसा बनवायचा तो फक्त पटकन सांगते. हाच फक्त अशाच पद्धतीने एक मिडल घ्यायचे, फक्त त्या मिडलमधनं अशा पद्धतीने हे घालायचे, हे असं घातल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही ही जी टूथपिक आहे त्या होलमध्ये घालू शकता. सो हे जे जॉईंट मी इथे तयार केलेले आहेत असे, हे बघा सोपा टी जॉईंट, म्हणजे हा जो इथे वापरलेले जे मी जॉईंट आहेत थ्री डी फिगर्ससाठी ते तुम्ही बनवू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही वेगळे वेगळे त्यांना फिगर्स बनवायला द्या. लॉकडाऊनमध्ये मुलं नक्की कंटाळलेली आहेत, तर या कंटाळलेल्या मुलांना एक छोटीशी ॲक्टिव्हिटी द्यायला विसरू नका, आणि ॲक्टिव्हिटी द्या, त्यांच्याकडनं करून घ्या.
आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, मुलांना आवडला असेल, तर नक्की लाईक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.